नवीदिल्ली येथे रस्त्याच्या बाजूला कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. आदीच्या ठिकाणी हवेच्या प्रदूषणाने पातळी ओलांडली आहे. संजय लीला भंसाळी यांचा पद्मावती चित्रपट अलाहाबाद मध्ये प्रदर्शित केला जाऊ नये यासाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या कार्यकर्त्यांनी सारनाथ एक्सप्रेस रोखून धरली. उत्तर प्रदेशातील आलागड्डा येथे प्रजा संकल्प यात्रेत YSR चे काँग्रेस प्रमुख YS जगन सहभागी झाले होते. नवी दिल्लीतील नॅशनल ट्रिबल महोत्सव म्हणजेच आदी महोत्सवात कलाकारांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. फैयाबाद येथे धर्मगुरु श्री श्री रविशंकर यांनी मुस्लिम धर्मीय यांना मार्गदर्शन केले. मुंबईमध्ये कार्यक्रमाच्या प्रमोशन दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन महिला रिक्षा चालकांसोबत सहभागी झाली होती. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आदी महोत्सवाला उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू यांनी भेट दिली. गुडियातील बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज सिंग यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी CBI पथकाने शिमलाचे माजी पोलीस अधीक्षक D.नेगी यांना अटक केली आहे. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत YouTube चॅनल व Facebook पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.